तर बघा की या लेक्चर मध्ये आपण लॉज ऑफ इंडायसेस मधला 14वा नियम आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। तर रूल नंबर 14 आहे ओ रेस टू म्हणजे 0 रेस टू एम, ऍक्च्युअली इथे हा काय आहे ओ नसून तो 0 आहे, 0 चिप आणि एम ही काय आहे, एम ही आपण घेतलेली पॉवर आहे, म्हणजे 0 रेस टू एम म्हणजे 0 ची पॉवर जर मी एम घेतली। आता विद्यार्थी मित्रो मला सांगा, डियर स्टूडेंट्स आई एम टॉकिंग अबाउट रूल नंबर 14, सो इन दिस केस आई एम कंसीडर बेस इज ऑलरेडी 0 एंड पॉवर इज एम, सो 0 रेस टू एम दिस इज द मीनिंगलेस इन मैथमेटिक्स। सो वी हैव टू टॉक अबाउट 0 रेस टू एम मीन्स व्हाट, सो 0 रेस टू एम इज इक्वल टू ऑलरेडी 0 बट एम इज नॉट इक्वल टू 0, एम बरोबर सतत 0 च पाहिजे, एम बरोबर सतत एम इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे एम 0 जावा ना, एम ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा मोठी असेल 1 2 3 4 तर हा नियम लागणार नाही। आता आपण याचं काय बघू, एक्झाम्पल बघू काय की 0 रेस टू 7 बघा, 0 रेस टू 7 केलं तर आन्सर 0 देणार ना, 0 इंटू 0 इंटू 0 7 टाइम्स मल्टीप्लाय केले की आन्सर 0 देणार। नंबर 2 0 रेस टू 8 आन्सर ऑलरेडी 0 येणार। तर बघा की हा रूल अत्यंत सोपा आहे, याच्या पुढच्या भागामध्ये आपण दुसरा नियम घेणार आहोत।